hello everyone greeting from sri saha kalekar college Devugad, myself professor rashmi hirlekar to be continue with subject international business in previous lecture we have discussed about concept of globalization its features reasons for globalization essential conditions of globalization advantages disadvantages benefits positive and negative impact of globalization in today's lecture we are going to start new concept that is multinational corporations here we will discuss about meaning of multinational corporation nature of multinational corporations and features of multinational corporation First of all we will see what is multinational corporations As we all know multinational companies are organizations doing business in more than one country This term is generally used to denote the firm with large resources adequate finance and modernized technology For example when a corporation is registered in one country and has operations in more than one country it may be attributed as mnc usually mnc is a large corporation which produces or sells goods or services in various countries it can also be referred as international corporations mnc can be defined as a corporation which has its home in one country but operates or and lives under the rules and regulation of other countries इथे आपण मल्टीनॅशनल कंपन्या म्हणजे काय आपल्याला माहिती आहे जी कंपनी ज्या कंपनीचे व्यवहार किंवा जी कंपनी व्यवसाय करते एकापेक्षा अनेक देशांमध्ये तिला आपण मल्टीनॅशनल कंपनी असं म्हणतो ही अशा प्रकारची कंपनी आहे की जिचं रजिस्ट्रेशन एका देशात झालेलं असतं पण तिचा व्यवसाय अनेक देशांमध्ये चालू असतो मल्टीनॅशनल कंपनी म्हटलं की आपल्याला लक्षात येतं की लार्ज रिसोर्सेस आहेत एडिक्युट फायनान्स आहेत मॉर्डर्नाइज टेक्नॉलॉजी आहे आधुनिक सगळं त्या कंपनीमध्ये असणार आता ह्या मल्टीनॅशनल कंपन्या एकतर एका देशामध्ये किंवा मोर दॅन वन कंट्री एकापेक्षा अधिक देशांमध्ये त्याचं रजिस्ट्रेशन झालेलं असतं आणि ऑपरेशन अनेक देशांमध्ये होत असतं अशा कंपन्यांना मल्टीनॅशनल कंपनी असं म्हणतात एम ह्या लार्ज कॉर्पोरेशन्स आहेत ज्या काय करतात तर गुड्स आणि सर्व्हिसेस प्रोड्यूस अँड सेल्स इन व्हेरियस कंट्रीज वेगवेगळ्या देशांमध्ये माल सेवा विकतात यालाच इंटरनॅशनल कॉर्पोरेशन असं सुद्धा म्हणतात एम एन सी चीशन जी दिलेली आहे द कॉर्पोरेशन विच हॅज इट्स होम इन वन कंट्री बट ऑपरेट्स अँड लिव अंडर द रुल्स अँड रेग्युलेशन ऑफ अदर कंट्रीज म्हणजे जिचं स्वतःच जी कंपनी तिचं स्वतःचं घर किंवा जिथून ती सुरू झाली ते एक देश असतो पण त्या कंपनीचं ऑपरेशन्स जे आहे किंवा वेगवेगळ्या देशांमध्ये ती व्यवहार करते वेगवेगळ्या देशांचे रूल्स रेग्युलेशन पाळून व्यवहार करते अशा कंपनीला मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन असं म्हणतात अकॉर्डिंग टू इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन द इसेन्शियल नेचर ऑफ एंटरप्राइज लाइज इन फॅक्ट दॅट इट्स मॅनेजमेंट हेडक्वार्टर आर लोकेटेड इन वन कंट्री एंटरप्राइज कॅरीज आउट ऑपरेशन इन नंबर ऑफ अदर कंट्रीज म्हणजे मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन ज्याचं मॅनेजरियल हेडक्वार्टर एका देशात असतं पण या ही कंपनी वेगवेगळ्या देशांमध्ये अनेक देशांमध्ये आपले व्यवहार करत असते दिस कंपनीज आर ऑल्सो कॉल्ड एज ग्लोबल कंपनीज याच कंपन्यांना ग्लोबल कंपन्या असं सुद्धा म्हणतात दे अर्न ह्यूज प्रॉफिट डॉमिनेट ग्लोबल मार्केटिंग ऍक्टिव्हिटीज प्रचंड प्रॉफिट कमवतात ग्लोबल मार्केटिंग ऍक्टिव्हिटीवर यांचं वर्चस्व असतं एमएनसीज आर युजली डॉमिनेटेड बाय डेव्हलप कंट्रीज सम वेल नोन एमएनसीज आर आय बी एम कॉम्प्युटर्स कोलगेट कोकोकोला युनियन कार्बाइड एटसेट्रा दिस कंपनी युजली सेल्स प्रोडक्ट दॅट आर ऑफ इन डेली यूज ऑफ कन्झ्युमर अँड दे ऑल्सो सेल हायटेक प्रोडक्ट लाईक मायक्रो चिप्स एटसेट्रा दे जनरली ऑपरेट ऍट ग्लोबल लेवल म्हणजे एम एन सी मोठ्या प्रमाणावर प्रॉफिट कमवतात जनरली डेव्हलप कंट्रीज ज्या आहेत विकसित देश जे आहेत त्यांचं वर्चस्व एमएनसी वर असत आता एमएनसी ची उदाहरणं कोणती तर आयबीएम कॉम्प्युटर कोलगेट कोला युनियन कार्बाईड ही एमएनसी ची उदाहरणं आहेत एमएनसी जनरली जास्त करून डेली युजेस प्रोडक्ट जे आहेत ते विकतात किंवा हाय टेक्नॉलॉजी प्रोडक्ट जसं की मायक्रोचिप्स सारखी जी असतील त्यांची त्या म्हणजे या व्यवसाया डेली यूज प्रोडक्ट किंवा हायट चीप टेक्नॉलॉजी यामध्ये एमएनसी असतात एम एन सीच व्यवहार आहेत ते ग्लोबल लेवलला चालू असतात नेचर ऑफ मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन हॅज ग्लोबल ओरिएंटेशन इन इन्व्हेस्टमेंट अँड प्रॉफिट मेकिंग एम सी ऑपरेट्स इन नंबर ऑफ कंट्रीज थर्ड एम एन सी इसेन्शियली थ्रायूज ऑन मॅनेजरियल टेक्निकल फायनान्शियल रिसोर्सेस फ्रॉम मोर दॅन वन कंट्री बघा एम एन स्वरूप कसं आहे तर ग्लोबल ओरिएंटेशन आहे इन्व्हेस्टमेंट आणि प्रॉफिट मेकिंग मध्ये अनेक देशांमध्ये या कार्यरत असतात एम ची जी प्रगती आहे ती कशावर अवलंबून आहे त्यांचं मॅनेजरियल टेक्निकल आणि फायनान्शियल रिसोर्सेस हे मोर देन वन कंट्री अनेक देशांमधन येत असत आणि त्याच्यावर एम एन सीची प्रगती होत आहे हिस्टोरिकली एमएनसी एन हॅव बीन ऑक्युपाइड इन एक्स्ट्रॅक्टिव्ह इंडस्ट्रीज इनव्हॉल्व्हिंग युटिलायझेशन ऑफ नॅचरल रिसोर्सेस अँड कंझ्युमर गुड्स म्हणजे पूर्वी इतिहासात एम एन सी ह्या एक्स्ट्रॅक्टिव्ह इंडस्ट्रीमध्ये इन्वॉल्व्ह होत्या म्हणजे नॅचरल रिसोर्सचा उपयोग करायचा आणि त्याचं रूपांतरण कंझ्युमर गुड्स मध्ये करायचं रिसेंटली एम एन सी आर अ डेंट इन टेरेटरी सर्व्हिसेसो म्हणजे आधुनिक काळात एम या सर्व्हिस सेक्टर मध्ये सुद्धा आपला पाय रोवत आहेत इन्स्टेड ऑफ बिंग फॅक्टर ड्रायव्हन एम एन सी आर मेनली इनोव्हेशन अँड इन्व्हेस्टमेंट ड्रायव्हन एंटरप्राइज म्हणजे एमएनसी एन सी ह्या नाविन्यपूर्ण आणि इन्व्हेस्टमेंट ड्रायव्हन एंटरप्राईज आहेत वेगवेगळं काहीतरी उत्पादन करणं वेगवेगळ्या क्षेत्रात जाणाऱ्या अशा कॉर्पोरेशन आहेत सिक्स्थ एमएनसी गेट सिनर्जीज फ्रॉम ग्लोबल सोर्सिंग ऑफ इनपुट आता सिनर्जीज म्हणजे काय तर एमएनसी एन ह्या ग्लोबल लेवलला काम करत असतात ग्लोबल लेवलवरून त्यांना सोर्सिंग म्हणजे फायनान्स मिळतो किंवा सोर्सेस मिळतात आणि इनपुट फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन ग्लोबल लेवल वरून मिळत असतात सेवन एमएनसी ट्रेन मार्केट पॉवर बाय व्हर्च्यू ऑफ ह्यूज साईज and resources म्हणजे MNC ची market power ही जास्त असते कशामुळे तर resource भरपूर आहेत MNC च स्वतःच size huge आहे MNC has been actively involved in process of liberalization globalization of world economy that relegates really the idea of centrally planned economy to great extent याचा अर्थ असा की एमएनसी एन सी हॅव बीन ऍक्टिव्हली इनव्हॉल्ड इन प्रोपो प्रोसेस ऑफ लिबरलायझेशन अँड ग्लोबलायझेशन म्हणजे जगात एकोणीशे नव्वदच्या नंतर किंवा च्या नंतर लिबरलायझेशन ग्लोबलायझेशन हे जे सुरू झालं त्यामध्ये प्रत्यक्ष कार्यरत असणाऱ्या या एम एन सी आहेत तसच रिलिगेटेड द आयडिया ऑफ सेंट्रली प्लान इकॉनॉमी टू अ ग्रेट एक्सटेंड सेंट्रली प्लान इकॉनॉमी म्हणजे इकॉनॉमीचा सेंट्रल सेंटरला इकॉनॉमी ठेवून जे प्लॅनिंग केलं जातं त्या प्लॅनिंग मध्ये एम एन सी चा खूप मोठा हात आहे एम एन सी हॅव ओरिजिनेटेड इन डेव्हलप अँड फ्री मार्केट इकॉनॉमीज थ्रू फ्यू कंपनीज फ्रॉम डेव्हलपिंग कंट्रीज हॅव आल्सो ॲज एम स्टेटस म्हणजे मुळात एम या डेव्हलप कंट्रीच्या होत्या फ्री मार्केट इकॉनॉमी जिथे होती तिथे अस्तित्वात आल्या होत्या दो फ्यू कंपनीज काही कंपन्या ज्या आहेत त्या डेव्हलपिंग कंट्रीजच्या आहेत हॅव ॲज्युम टू बी म्हणजे डेव्हलपिंग कंट्रीच्या काही कंपन्या कंट्रीच ज्या आहेत त्यांना सुद्धा एम एन सीचं स्टेटस प्राप्त झालेलं आहे टेन एम एन सी हॅव लार्जली कॉन्सन्ट्रेटेड ऑन बिल्डिंग द स्ट्रेंथ अराउंड देअर कोर बिझनेस म्हणजे स्वतः त्यांचा जो कोर मूळ बिझनेस आहे त्याच्या भोवताली स्ट्रेंथ ताकद निर्माण करण्यासाठी चा प्रयत्न एम एन सी चालू असतो द टॉप मॅनेजमेंट ऑफ एम एन सी हॅव मल्टी कल्चरल कॉम्पोजिशन एम एन सी च टॉप मॅनेजमेंट जे आहे ते एकाच कल्चर मधले नसतात तर मल्टी कल्चरल कॉम्पोजिशन MNC are top management sir, because they have to work in different countries at global level. This is the nature of MNC. Now, we will discuss about features of MNC. Big size. MNC are use corporations which have various product on use scale. It has its business spread in different countries. दे ऑपरेट इन वेरियस कंट्रीज अँड also डॉमिनेट द मार्केट इन विच दे ऑपरेट म्हणजे MNC या मोठ्या ह्या मोठ्या कॉर्पोरेशन व्यवसाय असलेले मोठी संघटना आहे इट हॅज इट्स बिझनेस स्प्रेड ओव्हर डिफरंट कंट्रीज म्हणजे याचा व्यवसाय वेगवेगळ्या देशांमध्ये पसरलेला आहे दे ऑपरेट इन वेरियस कंट्रीज वेगवेगळ्या देशांमध्ये त्यांचं काम चालू असतं डॉमिनेट द मार्केट ज्यादा डॉमिनेटिंग इकोनॉमी वर्ल्ड इकोनॉमी जागतिक इकोनॉमी डॉमिनेट करूज इन साइज एंड वेल इक्विप डॉमिनेट द मार्केट देसो एक्सपांड वर्ल्ड ट्रेड बाय ऑपरेटिंग ग्लोबल लेवल एम एनसी वर्ल्ड इकॉनॉमी वर वर्चस्व असत यांचं साईज मोठ आहे प्रचंड वेल इक्विप्ड आहेत मार्केट वर यांमएनसीचं वर्चस्व असत आणि एम एन सीमुळे वर्ल्ड ट्रेड वाढतो एक्स एक्सपांड वर्ल्ड ट्रेड ऑपरेटिंग ऍट ग्लोबल ग्लोबल लेवल थर्ड क्वालिटी कॉन्शियसनेस लार्ज एम एन सीज आर

क्वालिटीविषयी प्रोडक्टच्या क्वालिटीविषयी त्यांना फार काळजी असते चांगल्या क्वालिटीचा माल मिळतो त्यांच्याकडे आय एस नाईन थाउजंड हे सर्टिफिकेट असतं विथ शोज क्वालिटी आणि त्यांचं मॅनेजमेंट वर्क ऑन प्रिन्सिपल ऑफ टोटल क्वालिटी मॅनेजमेंट फोर्थ फीचर प्रॉफिट कन्सन धीज कंपनीज आर कन्सर्न विथ अर्निंग युज प्रॉफिट एम एन सी ज्या आहेत त्या प्रॉफिट मेकिंग कंपनी आहेत दे दे डोंट डू देअर बिझनेस एक्टिव्हिटीज एफिशिएंटली दे विश टू सेल देअर गुड्स ऍट अ गुड प्राइसेस सो दॅट दे कॅन अर्न फेअर सम ऑफ मनी म्हणजे एकतर प्रॉफिट मेकिंग कंपनी आहेत ते त्यांचा व्यवसाय एफिशिएंटली चांगल्या प्रकारे करत असतात आणि चांगल्या क्वालिटीचा माल चांगल्या किमतीला ते विकतात दे कॅन अर्न फेर सम ऑफ मनी चांगल्या प्रकारे पैसा मिळवतात ते दे आल्सो अंडरटेक रॅपिड एक्सपान्शन ऑफ ऍक्टिव्हिटीज इन डेव्हलपिंग कंट्रीज डेव्हलपिंग कंट्रीजमध्ये एक्सपान्शन ऍक्टिव्हिटी जास्त करून म्हणजे एमेन्सी एक्सपांड करण्याच्या ऍक्टिव्हिटीज अंडरटेक म्हणजे स्वतः करतात जेणेकरून त्यांची एमएनसी वाढली पाहिजे म्हणजे त्यांचा व्यवसाय वाढला पाहिजे यासाठी वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज करत असतात फिफ्थ well well मॉर्डनाईज अँड uh, वेल well इक्विप एम एन्सीज आर वेलि इक्विप अँड हॅव मॉर्डर्न टेक्नॉलॉजी विथ स्किल वर्कफोर्स म्हणजे वेल इक्विप म्हणजे चांगल्या प्रकारे सुधारणा झालेली मॉर्डर्न टेक्नॉलॉजी असते सगळी उपकरणं चांगल्या क्वालिटीची किंवा चांगलं सगळं वातावरण असतं स्किल्ड वर्क फोर्स असतो दे प्रोड्यूस गुड्स एफिशियंटली दिस हेल्प देम टू प्रोड्यूस बेटर क्वालिटी गुड्स अँड इक्वली दस अर्न ह्यूज प्रॉफिट चांगल्या क्वालिटीचा माल आणि ह्यूज प्रॉफिट अर्न करण्यासाठी त्यांना त्याचा फायदा होतो लास्ट वन मॅनेजमेंट देअर मॅनेजमेंट इज बेस्ड ऑन मॅनेजिंग द कंपनी ऑन मॉर्डर्न बेसिस बेसिस आधुनिक पद्धतीने मॅनेज व्यवस्थापन चालतं दे युजली ऍक्ट ऍस पॅरेंट कंपनी अँड सबसिडरी कंपनी ऑपरेट्स अंडर द कंट्रोल अँड गाईडन्स ऑफ पॅरेंट कंपनी सबसिडरी कंपनी ऍक्ट ऍज पर द दरेक्शन गिवन बाय देअर पॅरेंट एम एन सी कंपनी म्हणजे एम एन सी कंपनी ज्या आहेत त्या पॅरेंट कंपनी म्हणून काम करत असतात आणि त्यांच्या ज्या सबसिडरी कंपनी वेगवेगळ्या देशांमध्ये असतात त्या एम एन सी ने दिलेल्या डायरेक्शनुसार त्यांचे व्यवहार करत असतात सो स्टुडंट टुडे वी हॅव डिस्कस अबाउट वॉट इज मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन वी आल्सो हॅव डिस्कस अबाउट नेचर ऑफ मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन

पण इतर देशांच्या रुल्स आणि रेग्युलेशनच्या अंडर जी कंपनी काम करते तिला मल्टीनॅशनल कंपनी असं म्हणतात मल्टीनॅशनल कंपनीचे फीचर्स आपण बघितले जसे की मल्टीनॅशनल कंपनीची साईज बिग साईज म्हणजे मोठं आकारमान किंवा ही मोठी कंपनी असते इन्व्हेस्टमेंट त्याच्या जास्त असतात त्याच्यानंतर डॉमिनेट द इकॉनॉमी एम एन सी नेहमीच इकॉनॉमीवर वर्चस्व गाजवत असतात क्वालिटी कॉन्शियस असतात क्वालिटी माल तिथे मिळतो प्रॉफिट कन्सर्न कारण प्रॉफिट मेकिंग कंपन्या आहे आहेत त्या मॉडर्नाइज आणि वेल इक्विप कॉर्पोरेशन आहेत आणि याच जे मॅनेजमेंट आहे ते मल्टी कल्चरल मॅनेजमेंट असतं म्हणजे एकाच कल्चरची लोक मॅनेजमेंट मध्ये नसतात तर वेगवेगळ्या कल्चरची लोक या मॅनेजमेंट मध्ये असतात बिकॉज दे हॅव टू वर्क ॲट ग्लोब लेवल दे हॅव टू ऑपरेट इन मल्टीनॅशनल अनेक देशांमध्ये त्यांना काम करायचं असतं आणि त्यामुळे यांचं मॅनेजमेंट हे मल्टी कल्चरल मॅनेजमेंट असतं सो स्टुडंट इन नेक्स्ट लेक्चर वी विल डिस्कस अबाउट ट्रान्स कॉर्पोरेशन Sorry, transnational corporations. Till then, thank you and happy learning to you.